ठाणे परिवहन सेवेच्या खोपटीतील बस थांब्यावर 40 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदनानंतर समोर आली आहे. दरम्यान खोपटमधील दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सर्वच बस थांब्यावरील जाहिरातीसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली. या सर्वच थांब्यांची सविस्तर तपासणी केल्यानंतरच हा वीज पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.